चला मुलांनो, आज आपण बघूया विषय भाषा मराठी, दिवस 23वा। यामध्ये आपल्याला क्षेत्र बघायचं आहे, लिपी परिचय, श्रवण भाषण वाचन कौशल्य। नेमकं काय बघायचंय? मग र च्या खुणा असलेले जोड शब्द बघायचे। काल आपण काय जोड शब्द बघितले? सारखे अक्षर जोडून बनलेले जोडाक्षर, ल ला ल ला, स ला स सा, प ला प पा, ट ला ट टा, याप्रमाणे। या ठिकाणी आपल्याला र च्या खुणा असलेले जोडाक्षर कोणकोणती आहेत याचा सराव करायचा आहे, अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, चला मग बघूया। र च्या खुणा असलेले शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। मला दिसेल यासाठी दाखवतोय, बघा वाचूया। प्रकाश, आता इथे र कुठे आलेला आहे? या प मध्ये र आलेला आहे, प्र आलाय की नाही? प्रकाश हा शब्द वाचा। सूर्य, र कुठे आलाय? य। रिय, हो की नाही? हा शब्द वाचा। ग्रह, र कुठे आलेला आहे? ग मध्ये आलेला आहे, अर्धा र त्याला ग जोडला की ग्रह बनतोय। हा शब्द वाचा। बऱ्याच, र कशामध्ये आलेला आहे? इथे आलेला आहे, अर्धा र अधिक या बरोबर र्या, रिया। इथे पुऱ्या या ठिकाणी आलेला आहे र। इथे हा शब्द वाचा। ट्रक, ट मध्ये आलेला आहे, अर्धा र त्याला ट, ट्र। इथे हा शब्द ट्रेन, र कुठे आलेला आहे? ट्रे मध्ये आलेला आहे। मग पुन्हा वाचून घेऊ। प्र, रिय, ग्र, र्या, र्या, ट्र, ट्रे, याप्रमाणे। बरं, आता मेन शब्द वाचू। प्रकाश, मला सोबत म्हणायचंय माझ्या, नाहीतर पहिल्यांदा ऐका नंतर म्हणा। सूर्य, ग्रह, बऱ्याच, पुऱ्या, ट्रक, ट्रेन, याप्रमाणे। ठीक आहे, वाचता येईल। आता या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय काय करायचं आहे? र च्या खुणा चे चार प्रकार पाडले। इथे पहिला र असलेले शब्द, इथे रफार असलेले शब्द, या ठिकाणी र्या, या प्रकारे असणारे शब्द, इथे ट्र जिथे र खाली लागतोय, असे शब्द, असे चार भागात वर्गीकरण केलेलं आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी र ची खूण ही वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली आहे। या ठिकाणी बघा कुठे लागली, कुठे लागली? या बाजूला, या ठिकाणी वच्या डोक्यावर, या ठिकाणी याच्या पुढे फक्त अशी रेष दिलेली आहे, या ठिकाणी टच्या इथे खाली, आलं लक्षात? म्हणून त्याचे चार भागात वर्गीकरण केलेले आहे। का रे? तर प्रकाश आहे, मग याच्याच सारखा एखादा शब्द तुम्हाला आठवते का? प्रत, प्रति, प्रतिकार, प्रणव, प्रणय, याप्रमाणे। प्रज्ञा अशा सारखे
दुसरा आहे सूर्य. सूर्यासारखा का एखादा शब्द आठवते का? गर्व, पर्व, सर्व, खर्व. मी तुम्हाला आणखी हे शब्द दाखवेल. आता बऱ्याच, र्या, साऱ्या, वाऱ्या, गाऱ्या, माऱ्या याप्रमाणे. आता इथे ट्र, ट्र सारखे शब्द, ड्रम, ट्रक, ट्रॅक्टर. अशा प्रकारे आपल्याला सांगते राष्ट्र. ओके, मग आता हे शब्द बनले कसे? हा शब्द आपण इथे लिहू, प्रकाश. प्र का श इथे लिहिला आपण, हा शब्द या ठिकाणी लिहून टाकला. मग हा प्र कसा बनला? हा अर्धा प, अर्धा प, त्याला र जोडला की काय बनला? प्रकाश. प्रकाश लक्षात. प्रश्न, आता हा शब्द लिहितोय मी प्र. आपण जोड शब्द आहे ना, यामध्ये पण प्र आलेला आहे बरोबर. मग यामधला प्र कसा बनला? अर्धा प जोडलाय त्याला, अधिक र जोडलेला आहे, मग बनला आपला शब्द अक्षर प्र. हे तुमच्या लक्षात आलं? मग याचं वाचन कसं करायचं? प्र 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 प्र, प्रकाश, प्रश्न याप्रमाणे. ओके, आता आपण हा क्र बघायचा आपल्याला. मग हा क्र कसा बनला? अर्धा क, हा अर्धा क, अधिक र पासून बनलाय आपला शब्द क्र. क्रमांक, क्रमशा, अशा प्रमाणे आलं लक्षात. आता हा श्र, श्र कसा बनलाय? एखाद्या मुलीचं नाव असते ना श्रुती, हा श्र शब्द कसा बनलेला आहे? श्यामृगाचा अर्धा श अधिक र यापासून शब्द कोणता बनलाय मग? सॉरी, अक्षर कोणतं बनलाय? श्र. श्रीमंत, श्रम यासारखे. पुढचा शब्द आहे सत्र. मग यामध्ये त्र कसा बनलाय? अर्धा त अधिक र मग काय बनलंय? द्र. किंवा त्र तुम्ही असा पण लिहिता, असा असा हो ना. कुत्रा, पत्र, सत्र, मंत्र, संत्र याप्रमाणे. ओके, दुसरं आहे अर्धा घ, त्याला र, घ्र, व्याघ्र. मग समजा मला ड ला र जोडायचे, अर्धा ड ला,
र जोडायचा आहे, काय बनेल माझा? ड्र बनेल, हो ना? बरं, मला थ्रला, सॉरी थला जोडायचं आहे, अर्धा अर्धा थ रला जोडायचं आहे, मग कसं बनेल? थ्र। अच्छा, मला ग ला जोडायचं असेल तर अर्ध्या ग त्याला र, ग्र, अशा प्रमाणे। आलं लक्षात? हा, इथेच दाखवलेलं आहे, अर्धा ग त्याला र। मग ग्र, म्र, क्र, द्र, व्र, श्र, प्र, क्र, ग्र, त्र, अशा सारखे शब्द आपल्याला पाहता येतील। या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, पाहून घेऊ। बघा, प्रवीण, इथे अर्धा प जोडलेला आहे रला, इथे ग्र, ग्रह गोल, नम्रता, चक्र, द्राक्षे, पत्र, श्रावणी, याप्रमाणे। त्याचा उच्चार ग्र, म्र, क्र, द्र, व्र, यासारखे। ठीक आहे, करता येईल। पुढच्या पेजवर जाऊ। मध्ये र असलेल्या खुणा असलेले शब्द आपल्याला या ठिकाणी वाचायचे आहेत। जसं आता सूर्या, पुर्या, खऱ्या, बऱ्याचदा, कुर्राड, वर्राड, आता आपल्याला पुर्या शब्द लिहायचा आहे। अपू, अर्धा वाचा बरं आता याला, पुर्या, सूर्या, इयत्ता दुसरीच्या पुस्तकात सुद्धा असे शब्द दिलेले आहेत आपल्याला वाचण्यासाठी। मागच्या वर्षी सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे। हे बघा, क्र असलेले शब्द, पेज नंबर आहे 52, दिसतं तुम्हाला? क्र असलेले शब्द, क्र असलेले शब्द, चक्र, क्रिकेट, क्रमांक, विक्रम, याचं वाचन आपण इयत्ता दुसरी मध्ये असताना केलेलं आहे, त्याचं लेखन सुद्धा केलेलं आहे। या ठिकाणी तो पोर्शन आपल्याला रिवाइज करून घ्यायचा आहे। श्र असलेले शब्द चला वाचा, श्रम, श्रावण, श्रीमंती, श्रीधर, या ठिकाणी अर्थ, विद्यार्थी, प्रार्थना, तीर्थरूप, अशा सारखं। ओके, या शब्दांचं सुद्धा आपण वाचन केलेलं आहे। इथे बघा, प्रू, हे सुद्धा जोड शब्द आहेत, म असलेले जोड शब्द आहेत, स असलेले जोड शब्द, स्व असलेले, न, श्च, ष्ठ, च, याचा उच्चार आपल्याला करता आला पाहिजे। नेहमी नेहमी याचं वाचन केलं की आपल्याला येईल। तुम्ही सुद्धा याचं वाचन करा। बघा, यांच्या वाचनाचा एक ऑडिओ पाठवा, या तीन लाईनच्या व्हिडिओ पॉज करायचा, किंवा हे शब्द दोन रेगीच्या वहीत लिहून घ्या, मग त्याचा ऑडिओ बनवा वाचनाचा। परंतु दोन रेगीच्या वहीत लिहिताना जरा अक्षर व्यवस्थित काढत चला बेडा। ठीक आहे।
आता हे शब्द सुद्धा तुम्हाला तुमच्या दोन रेघीच्या वहीत लिहायचे आहेत. कोणते कोणते? सूर्या, पुऱ्या, खऱ्या, बऱ्याचदा, कुर्राड, वर्राड याप्रमाणे. आता काही शब्दांचं आपण वाचन घेऊ जे रच्या खुना त्यावर त्यामध्ये आहेत असे शब्द बघूया. या ठिकाणी बघा, सर्व, पर्व, गर्व, कर्ण आहेत रच्या खुना. असा र आहे ना वर, दिसते का? पर्वत, हर्षद, जर्मन, दर्शन, पार्क, मार्ग, यार्ड, चार्ज, निर्मळ, शीर्षक, कीर्तन, निर्माण, मूर्ख, खुर्द, तुर्क, सूर्य अशासारखे. तुम्हाला र च्या खुणा असलेले शब्द लिहायला सांगितले की मग तुम्हाला याचा उपयोग करता येईल. ठीक आहे, दुसरा प्रकार पाहू. इथे बघा, आता प्रकाश पाहतो ना आपण, त्यासारखे हे शब्द. प्राण, ब्रास, आग्रा, फ्रेम, ब्रेक, फ्रेम, ग्रेट, तक्रार, प्रिय, फ्रीज, ब्रीज, एप्रिल, दरिद्री, प्रोफेसर, विद्रोह, ब्रोकर, द्रोन, क्रोध, आग्रे. हा झाला पला, कला, बला, गला. आपण जो रफार दिला होता या ठिकाणी, इथे बघा, या ठिकाणी मग असे शब्द तुम्हाला जर 8-10 शब्द लिहायचे असतील मग तुम्हाला हे लिहिता येतील. जसं आता हा तक्ता तुम्ही दोन रेघीच्या वहीत लिहा, मग इथे प्रकाश लिहिला आहे, फक्त प्रकाशच नाही तर 5-6 शब्द लिहा. प्र असणारे, क्र असणारे, स्र असणारे, ग्र असणारे. त्यासाठी मी तुम्हाला ही स्लाइड दाखवतो. आलं लक्षात? मग नंतरचं आहे अशा प्रकारची खून असणारे. ड्रम, ट्रक, ड्रम, ड्रीम, मॅट्रिक, ट्रेस, ट्रेन, ड्रेस, ड्रामा, ट्रॉमा, ट्रॉफी, महाराष्ट्र, राष्ट्र, ट्रंक, पॅन्ट्री, कंट्री, पेट्रोल, ड्रोन, मेट्रो, ट्रॉफिक, ट्रॉली याप्रमाणे. करता येईल. त्यानंतर पुढच्या स्लाइडला बघू, हे आपण शिकायचं अजून, तुम्हाला दाखवेल मग. हे बघा, सेम हे पण शिकायचं आहोत. हे आपण कालच शिकलो, सारखं अक्षर जोडून बनलेलं जोडाक्षर. हक्क, थक्क, गप्प, लठ्ठ, पट्टा, पन्ना, सत्ता, बप्पा, बच्चन, रक्कम याप्रमाणे. व्हिडिओ पॉज करायचा, यावर दिलेले पूर्ण शब्द वाचून बघायचे. ठीक आहे, या ठिकाणी त्र असलेले शब्द दिलेले आहे. इथे बघा, अर्धात अधिक्र, त्र, मग त्र असणारे शब्द या ठिकाणी सुद्धा दिलेले आहेत. काही
पत्र, सत्र या स्लाइडवर सुद्धा आपल्याला ते शब्द बघता येतील. पासून घ्या, सोबत वाचा किंवा मग पहिल्यांदा ऐका नंतर वाचा. पत्र, सत्र, मात्र, मित्र, पात्रट, मात्रा, त्रागा, जत्रा, त्राण, त्रास, छत्री, रात्री, यात्री. वाचता येईल. व्हिडिओ पॉज करा, वाचून बघा बाकीचे शब्द. पुढचं बघू. या ठिकाणी बघा, आपल्या कामाचा एक लाईन दिलेली आहे ही. जे या ठिकाणी सांगितली आहे रा, खाली सांगितली आहे इथे र्या, कुर्राड, वर्राड. इथे बघा र असलेले शब्द दिलेले आहे. रास, तर्रा, पर्रा, वर्राड, कुर्राड, गुर्राड, गार्राने, गिर्राईक यासारखे. ठीक आहे. मग तुम्हाला यामध्ये जे होमवर्क दिलेलं आहे हे शब्द लिहायचे आहेत. याच्यासारखे आणखी शब्द मी तुम्हाला दाखवले आहेत, व्हिडिओ पॉज करून ते सुद्धा लिहून टाका, त्याचं वाचन करा, त्याचा एक ऑडिओ मला पाठवा. आणि हे शब्द मी तुम्हाला आताच दाखवलेले आहे. 8-10 शब्द त्या स्लाईडवरचे बघा, व्हिडिओ पॉज करून आणि लिहा. ठीक आहे. पुढच्या विषयाकडे जाऊया मग. सब्जेक्ट इंग्लिश, डे 23. या ठिकाणी बघायचं आहे रायटिंग 3.12 आयडेंटिफाईज अपोजिट लाईक डे, नाईट, ओपन, क्लोज अँड सच अदर्स. आयडेंटिफाय अपोजिट वर्ड म्हणजे डे 23 मध्ये आपल्याला बघायचं आहे आज अपोजिट वर्ड. पहिल्या वर्गापासून शिकत आहे आपण ओपन, क्लोज, डे, नाईट, अप, डाऊन, स्मॉल, बिग, हो ना, स्टँड अप, सिट डाऊन याप्रमाणे. फक्त रिव्हिजन आहे रे, काही कठीण नाही आहे. तुम्ही चला बरं बघून घेऊ या ठिकाणी काय दिलेलं आहे. बघा एलिफंट कसा आहे, बिग आहे. कसा आहे, मोठं करू का. बघा माऊस अँड एलिफंट, मग या ठिकाणी द एलिफंट इज बिग बट द माऊस इज स्मॉल. मग या ठिकाणी ते फिलअप करायचं स्मॉल असं लिहायचं या ठिकाणी SMALL स्मॉल. ओके, नेक्स्ट पिक्चर मध्ये जिराफ इज टॉल बट द कॅट इज शॉर्ट. फर्स्ट स्टँडर्डला झालेलं आहे आपलं. मग या ठिकाणी शॉर्टचं स्पेलिंग लिहायचं याप्रमाणे. हा इथे बघा द रेड बॅग इज न्यू बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड. न्यू, ओल्ड, ओल्डचं स्पेलिंग काय आहे, OLD, ओल्ड याप्रमाणे इथे लिहायचं. नेक्स्ट द रॅबिट रन्स फास्ट बट द टॉर्टॉइज इज स्लो. मग या ठिकाणी लिहायचं आपल्याला SLOW स्लो. मग आपले शब्द किती बनले, 4 हो ना. शब्द किती बनले, 4. कुठले कुठले, बिग
स्मॉल, बिग स्मॉल, त्यानंतर टॉल शॉर्ट, त्यानंतर न्यू ओल्ड, त्यानंतर फास्ट स्लो, हो की नाही? मग हे कसे लिहायचे आपण? या ठिकाणी हेडिंग टाकायचं, अपोजिट वर्ड हे हेडिंग टाकायचं, मग लिहायचं. तसं आता इथे बिग आहे, दिसते तुम्हाला सगळ्यांना बिग. या ठिकाणी काय येईल मग? स्मॉल. मग त्या खाली घ्यायचं टॉल शॉर्ट न्यू ओल्ड फास्ट स्लो याप्रमाणे करता येईल. पिक्चर वाईज काही चार्ट मी तुम्हाला दाखवतो, काही तुमचा आणखी तुमचा सराव होईल. इथे बघा, अपोजिट वर्ड फुल एम्प्टी, ही बास्केट फुल भरलेली आहे फ्रुट्सने, टोमॅटोजने. ऍपल म्हणा टोमॅटो म्हणा, रंग सारखाच दिसतो पण बास्केट फुल आहे. आपलं मिनिंग काय घ्यायचं आपल्याला? फुल. या ठिकाणी बास्केट कशी आहे? एम्प्टी, खाली आहे. ही बघा आजीबाई ओल्ड, मुलगी यंग, ओल्ड यंग. त्यानंतर हा बघा फास्ट रनिंग करतोय, हा स्लो. मग वर्ड या ठिकाणी काय दिलाय? फास्ट स्लो. इथे लाईट उजेड, डार्क अंधार, अपोजिट वर्ड काय बनलाय? लाईट डार्क. या ठिकाणी ऑफुल एक्सलेंट, ऑफुल म्हणजे एकदम भयानक. बघा त्याला आवडलंच नाही ते असं काही अस्ताव्यस्त. एक्सलेंट म्हणजे खूप छान, खूप सुंदर. या ठिकाणी डोअर क्लोज, या ठिकाणी ओपन, शब्द काय बनले आपले अपोजिट? क्लोज ओपन, किंवा मग ओपन क्लोज. ठीक आहे, मग मी फास्ट स्लो म्हटलं पण एखाद्या मुलाने म्हटलं स्लो अपोजिट फास्ट, मग त्याचं चुकलं का? नाही, त्याचं सुद्धा बरोबर आहे. डार्क लाईट असं सुद्धा आपल्याला वाचन घेता येईल सरळ उलट. ठीक आहे, करता येईल. या ठिकाणी बघा डर्टी क्लीन, घाणेरडा आहे ही स्वच्छ आहे. ही बघा, ही रडत आहे क्राय, हसतोय लाफ. क्राय अपोजिट लाफ, डर्टी अपोजिट क्लीन, बिग अपोजिट स्मॉल, ओल्ड अपोजिट यंग, ही ऑलरेडी बघितलाय. हा बघा बॅड, ही बघा गुड, परी गुड असते म्हणा. फनी सिरियस अपोजिट वर्ड, स्लीप अवेक, हॅपी सॅड. चित्रावरून पटकन लक्षात येत तुमच्या. स्वीट गोड, स्वर खट, अपोजिट वर्ड काय बनला मग? स्वीट स्वर. डे नाईट नॉझी, सॉरी नॉइझी क्वाइट. बॉय गर्ल. या ठिकाणी बघा सगळ्यांना दिसते का? इन आउट, कोल्ड हॉट, शॉर्ट लॉन्ग. आता या ठिकाणी शॉर्ट लॉन्ग काय? हिचे केस आहेत. डाऊन अप, पिक्चर वरून लक्षात येईल. लेफ्ट राईट,
ओके, डर्टी क्लीन, डिफिकल्ट इजी, क्लोज ओपन, किक पंच, पंच हाताने, किक पायाने, हाय स्लो, सॉरी हाय लो, लाइट डार्क, सैड हैप्पी, वर्क प्ले, बैड गुड, फास्ट स्लो। खूप सारे पिक्चर मी तुम्हाला दाखवलेले आहे विथ वर्ड्स, वर्ड्स विथ पिक्चर। मग तुम्हाला या ठिकाणी हे जे अपोजिट वर्ड्स आहेत हे फोर लाईनच्या वहीमध्ये लिहायचे आहेत, जेणेकरून तुमचा अधिक सराव होईल आणि त्याचं रीडिंग करायचं आहे। सगळ्या अपोजिट वर्डचं मी रीडिंग करून दाखवलेलं आहे, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा। पिक्चर सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ते पिक्चर सुद्धा तुम्ही बघू शकता, हा पिक्चर किंवा मग हा पिक्चर। पॉज करायचा व्हिडिओ, पूर्ण शब्द फोर लाईनच्या वहीमध्ये वन बाय वन लिहून घ्यायचे, फक्त ते पेअर करून लिहायचे। जसं आता डर्टी लिहिलं तर डॅश करून क्लीन शब्द आला पाहिजे, एका खाली एक म्हटलं तुम्ही डर्टी लिहाल मग त्या खाली क्लीन लिहाल असं नाही। ओके, करता येईल? कॉपी द सेंटेन्स इन युअर नोटबुक, हे सेंटेन्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहा। आता या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे अपोजिट वर्ड। आता दिलेलं वर्ड काय आहे, हेवी, त्याच्या अपोजिट लाईट, एक्सपेन्सिव्ह खूप महागड, त्याच्या अपोजिट चीप। चला नंबर फोर, लूज, पण या ठिकाणी इथे पाहिजे होतं आपल्याला टाईट, काहीतरी चुकलेलं आहे या ठिकाणी, इथे पाहिजे होतं आपल्याला एम टी, इथे एम असं लिहा, एम टी हा शब्द जो इथे लिहिला आहे तो इथे लिहा, लूज। करेक्शन करा एक हे या ठिकाणी, आता एम टी अपोजिट फुल येईल। ओके, करता येईल? पुढचं पाहू, कोल्ड ड्राय, स्मूथ रफ, थिक जाड, थिन डार्क, इथे पण चुकलेलं आहे, याची जोडी लावा, याची नका लावू, राईट लेफ्ट, स्ट्रॉंग वीक। ओके, करता येईल? एक मी सोडून दाखवलेला आहे हा पार्ट, इकडचं तुम्ही सोडवा, व्हिडिओ पॉज करा, बघा कुठे अडले तर मग मला विचारा। ओके, करता येईल? फोर लाईनच्या वहीमध्ये लिहायचं बेटा हे सगळे शब्द, बघा मी पुन्हा दाखवतो तुम्हाला। त्यानंतर हे, ओके, मग दिलेलं होमवर्क व्यवस्थित सोडवा, फोर लाईनच्या वहीमध्ये ते लिहून झालं की त्याचा एक फोटो या ठिकाणी शेअर करा आपल्या ग्रुपला। हे सुद्धा सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि तुमच्या माहितीसाठी मी काही इथे पण दिलेले आहेत पिक्चर्स। मग तुम्हाला इथे सेंटेन्स तयार करायचा असेल तर कसं कराल,
डर्टी बॉय, क्लीन गर्ल. गर्ल इज क्राइंग, बॉय इज लाफ लाफिंग. बॉल इज बिग, हिज बॉल इज स्मॉल. याप्रमाणे तुम्हाला प्रयत्न करून पाहावे लागतील, किंवा मग फक्त अपोजिट वर्डच बघायचे आहेत मग अपोजिट वर्डचं रीडिंग करा, अपोजिट वर्ड फोर लाईनच्या वहीमध्ये लिहा. ठीक आहे, समजेल? पुढचा विषय आपला मॅथ. मॅथ मध्ये बघायचं आहे आपल्याला कार्डिनल नंबर अँड ऑर्डिनल नंबर. कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स याचा सराव आपल्याला डे 23 मध्ये करायचं आहे. संख्यावाचक व क्रमवाचक शब्द, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आपण म्हणतो ना, धावण्याच्या शर्यतीमध्ये आपण जर सहभागी झालो, सर मी पहिला आलो, सर हा दुसरा आला, सर हा सर्वात शेवटी आला, मग हे जे शब्द आहे क्रमवाचक. समजा आता मला या वस्तू मोजायच्या आहेत, या ठिकाणी हे पिक्चर दिलेले आहेत, सहज म्हणून सांगू तुम्हाला, हे पिक्चर प्राण्यांचे आहेत, हे मला काउंट करायचे आहेत, मी काय करेल मग? 1 2 3 4 5 6, या ठिकाणी 6 पिक्चर आहेत ना, मग असं मोजून सांगणे म्हणजे त्याला काय म्हणायचं? मग संख्यावाचक. आलं लक्षात? या ठिकाणी कार्डिनल नंबर म्हणजे संख्यावाचक, ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, हे आपण ऑलरेडी सेकंड स्टँडर्डला शिकलेलो आहोत. प्रॅक्टिस करायची आहे या ठिकाणी. चित्र बघा, चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणाचा क्रम कोणता आहे. फर्स्ट नंबरला ससा, कुत्रा, माकड, मांजर, गाय, हत्ती, हो ना? मग खालील चित्रात काही प्राणी नदीवर आंघोळ करण्यासाठी रांगेत निघाले आहे, मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? चित्र बघायचं, त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं, ससा. पाचवा क्रमांक कोणाचा आहे? 1 2 3 4 5, हा फिफ्थ आहे, मग या ठिकाणी लिहायची गाय. मांजराचा क्रमांक कितवा? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, मग या ठिकाणी लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल? फोर्थ. अशा प्रमाणे मग हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो, फोर्थ, किंवा हे याप्रमाणे. ओके, पुढे पहिल्या क्रमांकावर ससा, तर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? डॉग, मग इथे लिहायचं डी ओ जी, डॉग. गायीच्या मागच्या प्राण्यांचा क्रमांक कितवा? ही गाय, गायीच्या मागे हत्ती आहे, काउंट करा कितवा आहे? सिक्स, मग या ठिकाणी लिहा सिक्स. सिक्स कसं लिहायचं मग? सिक्स आणि इथे टी एच, सिक्स. रीडिंग करताना सिक्स, किंवा तुम्हाला याप्रमाणे लिहिता येईल एस आय एक्स टी एच सिक्स. ओके, एकतर असं नाहीतर याप्रमाणे. ओके, मग तुम्हाला वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्यांना मूल्यवाचक संख्या म्हणतात हे समजलं. वस्तूचा ओळीतील क्रम सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रमवाचक म्हणतात हे समजलं. जसं आपण बघितलं आता फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ,
हे झाले क्रमवाचक. या ठिकाणी रॅबिट केम अ हॉपिंग द फर्स्ट ऑफ द लॉज. रॅबिट पहिल्यांदा आला, फर्स्ट नंबरला आला, म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय फर्स्ट. इथे रॅबिट फर्स्ट. सेकंड वॉज डिअर. व्हेर इज डिअर? इथे आहे डिअर. मंकी केम थर्ड. हा मंकी थर्ड. फोर्थ केम काऊ. ही काऊ. फिफ्थ केम एलिफंट. सिक्स स्पॅरो. आणि सेवन्थ पीकॉक. मग हे जे नंबर आहेत याला कोणते नंबर म्हटलंय आपण? ऑर्डिनल नंबर. ऑर्डर नुसार येणारे नंबर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. मग त्याला म्हणतात ऑर्डिनल नंबर्स. आता मी पहिला, दुसरा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ याप्रमाणे काउंट केलेला आहे. आता मला पूर्ण पिक्चर काउंट करायचे आहेत. मग मी कसा करेल? हे बघा, आता या ठिकाणी पिक्चर किती आहे, काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7. मग 7 पिक्चर आहेत असं म्हणणे. 7 हा झाला ऑर्डिनल नंबर. परंतु पीकॉक 7व्या नंबरवर आला हे जेव्हा आपल्याला सांगायचं आहे, 7th हा झाला ऑर्डिनल नंबर. आलं लक्षात? नेक्स्ट पेजला तुम्हाला दिलेला आहे, बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो. द नंबर्स वी यूज टू काउंट थिंग्स आर कार्डिनल नंबर्स. वस्तू मोजताना, मुलं मोजताना, कारण आपल्या वर्गात किती मुलं आहेत तुम्ही काउंट करता, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे ज्या, समजा आपल्याला एखादा संख्या वस्तू मोजायची आहे, चित्र मोजायचे आहेत, काउंट करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला कार्डिनल नंबरचा उपयोग होतोय. त्या नंबरला कार्डिनल नंबर्स म्हणतात. द वर्ड्स वी यूज टू टेल द प्लेस और ऑर्डर इन अ रो ऑफ थिंग्स आर कॉल्ड ऑर्डिनल नंबर्स. त्यांना ऑर्डिनल नंबर्स असं म्हणतात. हे लक्षात आलं? एखाद्या, समजा आपण प्रेयरला उभे आहोत, पहिल्यांदा वंशची उंची छोटी आहे, मग वंश पुढे उभा राहतो, त्या पुढे ज्याची उंची मोठी राहील तो पुढे असा उभा राहतो. मग जर मी तुम्हाला विचारलं, वंश तुझ्यापासून 14 क्रमांकावर कोण आहे, तर तुम्ही काय कराल? मी फर्स्ट आहे, मग सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट, मोजाल ना असे. मग मी तुम्हाला विचारलं, फोर्थ नंबरला कोण आहे, मग तुम्ही बरोबर फोर्थ नंबर काउंट केल्यानंतर सांगा, सर फोर्थ नंबरला शिवा उभा आहे. हो की नाही? मग त्या नंबरला काय म्हटलंय आपण? ऑर्डिनल. क्रम सांगितला आपण फोर्थ. परंतु या फिश पॉट मध्ये किती मासे आहेत हे जर सांगायचं आहे मला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, देर आर 10 फिश, मग आपल्याला काय सांगावं लागेल? हे जर जेव्हा सांगतोय मी, इथे 10 फिश आहेत, 10 फिश, मी वस्तू मोजल्या, काउंट केल्या, म्हणून याला कार्डिनल नंबर म्हटलेला आहे. मग हे झाले कार्डिनल. आलं लक्षात तुमच्या? मग असा जेव्हा क्रम आपण देतोय, आता या ठिकाणी बघा, फर्स्ट नंबरला कोण आहे? रोज. पेरिविंकल सेकंड नंबर. थर्ड नंबरला मेरीगोल्ड. फोर्थला जॅस्मिन. इथे फिफ्थ सनफ्लावर. मग आपण काउंट कसं केलं? फर्स्ट नंबर रोज, सेकंड पेरिविंकल, मेरीगोल्ड, थर्ड
जास्मिन फोर्थ, सनफ्लावर फिफ्थ, याप्रमाणे. बरोबर आहे. द फर्स्ट प्लांट इन ऑर्डर फ्रॉम सानिया इज, फर्स्ट कुठला राहील, रोज, या ठिकाणी आर ओ एस ई रोज. द जॅस्मिन इज, वेर इज जॅस्मिन, हियर, कुठल्या नंबरला आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, मग आपला आन्सर या ठिकाणी काय राहील, फोर्थ. हे आपण लर्न केलेलं आहे मागच्या वर्षी दुसऱ्या वर्गात असताना सेकंड स्टँडर्डला. इन ऑर्डर फ्रॉम सानिया, द टोटल नंबर ऑफ प्लांट इज, टोटल नंबर ऑफ प्लांट्स काउंट करा, 1 2 3 4 5, देर आर 5 प्लांट्स, सो दॅट राईट डाऊन हिअर 5. समजलं. सरावासाठी आणखी एक मागच्या पेज वर दिलेलं आहे, बघू. या ठिकाणी बघा, आपण मी तुम्हाला सांगितलंय धावण्याच्या शर्यतीमध्ये फर्स्ट कोण आला रे, फर्स्ट निखिल, सेकंड जॉन, थर्ड सोहम, शकील फोर्थ, सौरभ फिफ्थ. मग हे जे नंबर आहेत याला काय म्हटलंय आपण, ऑर्डिनल नंबर. प्लेस प्रमाणे, ऑर्डर प्रमाणे आपल्याला सांगता येते, जे सांगतोय आपण त्याला ऑर्डिनल नंबर. पहिला, दुसरा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, लाईक दिस. परंतु हे जर मी तुम्हाला विचारलं, अरे किती मुलं आहेत या पिक्चरमध्ये, धावण्याच्या शर्यतीत किती मुलांनी भाग घेतला होता, मग तुम्ही काउंट कराल, 1 2 3 4 5, देर आर 5 बॉईज इन दिस पिक्चर. मग मी काय सांगितलं, मूल्य सांगितलं, संख्या मोजल्या, मुलांची संख्या मोजली, है ना, त्याला आपण मूल्यवाचक म्हटलंय, कार्डिनल नंबर्स. अंडरस्टूड. इथे बघा, एक रेल्वे दिलेली आहे, तसेच या ठिकाणी आंघोळीला चालले होते ना हे, इथे बघा हे रेल्वे मध्ये बसलेले आहेत, माउस, रॅबिट, पिकॉक, लॉयन, कॅमल, एलिफंट, टायगर. मग या ठिकाणी आपण नंबर सुद्धा दिले होते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स अँड लास्ट सेवन्थ. आता फर्स्ट एस टी, सेकंड एन डी, थर्ड आर डी, इथे मग टी एच, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, याप्रमाणे. इन विच कॅरियज इज द पिकॉक, पिकॉकचा नंबर सांगा, कुठल्या डब्यात बसलेला आहे ते. तिसऱ्या, मग तुम्हाला या ठिकाणी काय फिलअप करावं लागेल, थर्ड, याप्रमाणे. फक्त थ्री लिहून चालणार नाही, थर्ड, नाहीतर मग ई एच आय आर डी, थर्ड असं लिहिता येईल. अंडरस्टूड. सेकंड क्वेश्चन, हु इज इन द फर्स्ट कोच, पहिल्या डब्यात कोण बसलेला आहे, माउस, लिहायचं इथे मग माउस. ओके. इन व्हिच बोगी इज द रॅबिट, रॅबिट कुठल्या नंबरच्या बोगीमध्ये आहे, सेकंड, मग सेकंड कसं लिहितात, टू, इथे वर एन डी असं सुद्धा लिहितात, नाहीतर मग याप्रमाणे. ओके. हु इज इन द सेवन्थ वॅगन, सातव्या वॅगन मध्ये कोण आहे, काउंट करा, 1 फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, हा नंबर, फिफ्थ, हा सिक्स, हा सेवन्थ,
सेवेंथ मध्ये कोण आहे? टायगर. इथे लिहायचं मग टायगर, TIGER. ओके. ऍट व्हिच प्लेस इज द लायन्स कोच? लायन्सचा क्रमांक शोधा, ऑर्डर शोधा, त्याचा कितवा आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा आहे फोर्थ. म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मग लायन फोर्थ नंबरला आहे. ऍट व्हिच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट ऑफ कॅमल? कॅमल नंतरचा हा कॅमल आहे, याच्या नंतरचा कोण आहे? एलिफंट. मग त्या ठिकाणी एलिफंट लिहायचं. अरे मग एलिफंट कोणत्या नंबरला येतो? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स नंबरला येतो. सिक्स कसे लिहितात? SIX 6. इथे TS जोडून द्यायचं, सिक्स. ठीक आहे. समजलं तुम्हाला? मग या ठिकाणी पाहू, चित्र पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिही. प्रश्न काय विचारलाय बघून घ्या. हिरव्या रंगाचा ड्रेस घातलेल्या मुलीचा क्रमांक कितवा? बघू बरं कितवा क्रमांक आहे. हिरवा कलरचा ड्रेस या मुलीने घातलाय, मग काउंट करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मराठीत मोजलं जर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, मग या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल? इथे कितवा आहे? फोर्थ. मग या ठिकाणी फोर्थ याप्रमाणे. रांगेत एकूण किती मुले व मुली आहेत? किती मुलं व मुली आहेत? देर आर थ्री गर्ल्स. पहिल्यांदा मुलं विचारल्या. देर आर टू बॉईज अँड थ्री गर्ल्स. मग आन्सर लिहिताना या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला? टू बॉईज अँड थ्री गर्ल्स लिहिता येईल. रांगेतील दोन्ही मुलांचा क्रमांक कितवा? दोन्ही मुलांचा क्रमांक पहिल्याचा, थर्ड अँड फिफ्थ याप्रमाणे आन्सर येईल. थर्ड अँड फिफ्थ, थर्ड अँड फिफ्थ अशा प्रकार. ओके, पुढे बघू. सोनेरी केसांच्या मुलीचे रांगेतील स्थान कितवे आहे? सोनेरी केस कोणाचे रे? याचे आहे. कितवा आहे? तुम्ही चित्र पहा, शोधा, लिहा. पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी रांगेत कितव्या स्थानी आहे? पिवळा रंगाचा ड्रेस कुठं आहे? पिवळा रंगाचा ड्रेस हा आहे, इतर फर्स्ट आहे, पहिला नंबर आहे तिचा. म्हणजे मग या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला? फर्स्ट, FIRST फर्स्ट. याला असं पण लिहितात, असा वन लिहितात आणि इथे छोट्या अक्षरात ST लिहितात. याला सुद्धा फर्स्ट वाचता येते, हे पण फर्स्ट आहे. एकतर असं लिहा नाहीतर याप्रमाणे लिहा. अंडरस्टूड? बघू हे लिंक रिक्षा ॲपमध्ये ओपन करा आणि बघा काय दिलेलं आहे. सोडवून पाहू. 1, 2, 3, 4 या मूल्यवाचक संख्यांचा व पहिला, दुसरा, तिसरा या क्रमवाचक शब्दाचा कोठे कोठे उपयोग केला जातो याची यादी कर. मूल्यवाचक संख्या कार्डिनल नंबर, इथे लिहायचं कार्डिनल नंबर्स.
काय करताना तुम्ही वापरता? मी हा व्हिडिओ शिकवताना, बनवताना, समजावून सांगताना तुम्हाला पूर्ण समजावून सांगितलेलं आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. पालकांनी सुद्धा मुलांना मदत करायची. आणि ऑर्डिनल नंबरचा आपल्याला कुठे कुठे उपयोग होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी लिहून झालं की मग त्याचा फोटो काढायचा, मला पाठवायचा. आणि हा व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. ठीक आहे, म्हणजे हा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. ओके, चला मग थांबूया. होमवर्क पूर्ण लिहा तिन्ही विषयाचं आणि मला ग्रुपला शेअर करा.